सहा महिन्यामध्ये मिनिमम तीन महिने जे आहे ते ऍपसरिंटीच लागले होते इंटरनलमध्ये तुम्हाला वीसपैकी पैकी आठ मार्क पाडावं लागतात मला त्यांनी सहा मार्क दिलेले त्यांच्या मनात काय आलेलं कुणा स्टॉक पण इतके कमी मार्क मला दिले त्यांनी कॉलेजचं टायमिंग बारा असायचं बाराच्या बसने जर घरी आपण आलो तर घरच्यांच्या किंवा शेजाऱ्यांना शेजाऱ्यांना असं वाटेल की हा कॉलेजला जाऊन आलेला आहे यासाठी मी बाराच्या बसनेच मागे यायचं तोपर्यंत तीन तास मी स्टँडवरती परमनंट मेंबर झालेलो बसला बसणारा एक दिवस माझ्या आईला समजलं की आपला मुलगा त्या खोलीमध्ये जाऊन काहीतरी करतो कारण आवाज थोडासा बाहेर यायचा कारण त्यावेळी फॅमिली कंडिशन इतकी बिकट झाली होती की एकदम घराचा जो आधार असतो ना तोच निघून गेला असं झालेलं व्हायरल म्हणजे जास्त नाही दहा ते पंधरा हजार व्ह्यूज आले होते आणि मला तितके व्ह्यूज कधीच येत नव्हते शंभर ते दोनशे व्ह्यूज मध्ये जायचा व्हिडिओ माझा अटकायचा त्यावेळी माझं पहिलं पेमेंट थे। थे तके तके ले ले जे आहे ते सतरा ते अठरा दिवसानंतर चौदा हजार आलं त्यावेळी मी घरात बोललो की मला युट्यूबवरून इतके इतके पैसे भेटलेले आहेत मी पहिलं जे आहे ते एम उचललेलं की मला स्वतःच एक घर बनवायचं आहे जे माझ्या आईचं देखील स्वप्न होतं जयशुरा शिवराय मित्रांनो मी आहे शुभम पाटील आणि मी आज आलेलं जोश टॉक मराठीच्या जे मंच आहे त्या मंचावरती आलेले माझी सक्सेस स्टोरी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तर मित्रांनो या चॅनलवरती येण्याचं माझं जे आहे ते एक ड्रीम होतं तसं तर प्रत्येक जे सक्सेसफुल असतात लोक त्यांचे ड्रीम असतेच या मंचावरती येऊन आपले मनोगत व्यक्त करण्याची किंवा आपली सक्सेस स्टोरी सांगण्याचं जे आहे ते त्यांचं एक स्वप्न असतं आणि आज हे स्वप्न माझं जे आहे ते साक्षात उतरलेलं आहे आणि माझं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे खरंतर इथंपर्यंत येण्यासाठी स्ट्रगल ही नेहमी करावीच लागते या इथंपर्यंत येण्यासाठी मला तीन वर्षाची मेहनत करावी लागली जी काय माझी सक्सेस स्टोरी आहे ती मी आज तुमच्यासमोर मांडणार आहे आधी माझी ओळख करून देतो मी एक मराठी यूट्यूबर आहे तुम्ही जे व्हॉट्सअपवरती स्टेटस वगैरे हो लावता त्या स्टेटसला आम्ही जे आहे ते मोबाईलवरून क्रिएट कसं करायचं क्रिएटिव्हिटी त्यामध्ये टाकून कशी क्रिएट करायचे ते सर्व जे आहे ते, ते आम्ही मोबाईलवरून कसे शिकवतो ते आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून सांगत असतो तर एस पी क्रिएशन या चॅनलवरती मी सर्व व्हिडिओज अपलोड करत असतो जे काही मराठीमधून एडिटिंग करायचे असते ते आणि हे सर्व जे आहे ते माझा जर्नी कशी सुरुवात झाली याची सुरुवात मी माझ्या शालेय जीवनापासून करायला मला नक्की आवडेल कारण मित्रांनो पहिलीपासून आठवीपर्यंत साधारणतः माझा जो आहे तो शाळेमध्ये कधी पहिला नंबर सुटला नव्हता पण तिथून पुढे जे आहे ती गाडी उतरत्या क्रमाने चालू लागली आणि कुठेतरी जे आहे ते पहिल्या नंबरपासून दुसरा तिसरा अशी गळती लागू लागली याचं कारण एकच होतं मित्रांनो माझ्या हातामध्ये मा आलेला मोबाईल जो तुम्ही आत्ता व्हिडिओ बघताय ज्यामध्ये तो मोबाईल कारण मित्रांनो मोबाईलचं वेळ जे आहे ते मला दहावी अकरावीच्या दरम्यान लागलं होतं आणि त्यावेळी जे आहे ते फेसबुकची क्रेज खूप जास्त होती आणि त्यामध्ये आम्ही फेसबुकवरचे आमचे फोटोज जे आहे ते एडिट करून फेसबुकवरचे टाकायचो आणि त्याचा आम्हाला फायदा काहीसुद्धा व्हायचा नाही फक्त आम्हाला लाईक्सचं वेळ होतं लाईक्स जास्त यावे यासाठी आम्ही फोटो एडिट करायचे अपलोड करायचे त्यामुळे मोबाईलमध्ये जास्त टाईम स्पेंड करत होतो मी आणि कुठेतरी जे आहे ते त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळेच जे आहे ते अभ्यासाने दुर्लक्ष झाल्यामुळे काही ठिकाणी जे आहे ते मार्क्स कमी पडले ज्या ठिकाणी दहावीमध्ये मला त्र्याहत्तर पॉईंट वीस पर्सेंटेज पडली होती तिथेच बारावीमध्ये जर बघितलं तर मला फक्त पंचावन्न टक्के पडले होते आता तुम्ही म्हणाल इतका डिफरन्स कसा काय तर फक्त मोबाईल ह्या एका गोष्टीमध्ये इतका डिफरन्स पडला होता पण मित्रांनो मोबाईलमध्ये आम्ही दुसरं काय करत नव्हतो जे काही एडिटिंगवरती फोकस होता माझा तेच करत होतो आणि त्यामध्ये फोटो एडिटिंग सगळ्यात पहिल्यांदा मी करू लागलो आणि त्यानंतर ज्यावेळी मी माझं बारावी कंप्लीट करून म्हणजे आपल्या एच एस सी करून ज्यावेळी मी माझ्या ग्रॅज्युएशनसाठी फर्स्ट इयरला गेलो त्यावेळी फर्स्ट इयरला जाताना माझं टार्गेट होतं की मला इंजिनिअरिंगला जायचं आहे बट मित्रांनो इंजिनिअरिंगला जायचं असेल तर तुम्हाला सायन्समध्ये ग्रुप क्वालिफाय करावा लागतो आणि ग्रुप क्वालिफाय जो आहे तो माझा झाला नव्हता त्यामुळे जाय तर मला कुठलंही दुसरं क्षेत्र निवडावं लागणार होतं आता दुसरं क्षेत्र निवडायचं म्हटलं तर कुठलं निवडायचं काही सुद्धा डोळ्यासमोर नव्हतं फक्त पहिल्यांदा होतं की आपल्याला इंजिनिअरिंगला जायचं आहे इंजिनिअरिंगचं स्वप्न तर तुटून गेलं त्यावेळीच पण नंतर जे आहे ते आपल्याला काय करायचं तर मग यासमोर एक असा कोर्स आला बी सी ए नावाचा बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन ज्याला आपण म्हणतो आणि यामध्ये कोणीही जे आहे ते बारावी पास झालेला विद्यार्थी मग तो आर्ट्स कॉमर्स सी बी सी कुठलेही असेल तो त्यामध्ये ॲडमिशन घेऊ शकतो त्यामध्ये त्याचं करिअर सेट करू शकतो तर त्यामध्ये जे आहे ते, ते मी ॲडमिशन यासाठी घेतलं होतं की त्याचा फॉर्म जो मी बघितला होता मला त्याचं काही सुद्धा नॉलेज नव्हतं बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन कम्प्युटर त्यामध्ये आलं होतं मला वाटलं की जे काय आहे आपलं कम्प्युटर आहे म्हणजे त्यामध्ये आपल्याला एडिटिंगसाठी पण टाईम मिळेल त्यामध्ये कम्प्युटरचे बेसिक ॲप्लिकेशन कम्प्युटर ॲप्लिकेशन म्हणजे कम्प्युटरचे वेगवेगळे वे ॲप्लिकेशन त्यामध्ये आपण क्रिएट वगैरे करू शकू यासाठी मी त्यामध्ये गेलो ज्यावेळी गेलो तो पहिला कॉलेजचा दिवस होता आणि ज्यावेळी शिक्षक सिलेबस सांगत होते अक्षरशः मला वाटलं की त्यावेळी का आपण घेतला असेल या ठिकाणी कारण मित्रांनो त्याला कॉमर्स बेस होता बी सी एसाठी आणि कॉमर्सचे पण विषय होते कॉमर्सचा आमचा आयुष्यात कधी कुठे संबंध आला नव्हता जे काही थेरीज प्रमय वगैरे त्यांच्या असतात कुठेही आमचा संबंध आला नव्हता आणि त्यामुळे आम्हाला असं वाटायला लागलं की अरे यार या ठिकाणी आपण उगीच आलेलो या ठिकाणी पण ज्यावेळी कॉमर्स विषय समोर यायचा शिक्षक शिकवायला यायचे आम्हाला त्यातील काहीच समजायचं नाही शिक्षकांना वाटायचं आपण कॉमर्स स्टुडंटलाच शिकवतोय या बेसिकवरती ते आम्हाला शिकवायचे सर्व त्यांना माहिती नव्हतं की काही लोक जे आहेत ते सायन्समधून आलेले आहेत काही लोक आर्ट्समधून आलेले आहेत पण ते शिकवत जायचे की आपण कॉमर्सच्या स्टुडंटला शिकवते त्यामुळे मला असं वाटायला लागलं की आपण उगीच घेतलं मग मी तिथून पुढे जे आहे ते कॉलेज बंक करू लागलो काही वेळ कॉलेज बंक करून मित्रांसोबत फिरायला जायचं त्यात मला दोन तीन मित्र असे भेटले होते त्यांना देखील माझ्यासारखं फेसबुकवरती पोस्ट टाकण्याचं वेळ होतं आणि ते देखील माझ्यासोबत यायचे चला आपण कुठेतरी फोटोशूटला जाऊया त्यातील एका मित्राचा कॅमेरा देखील होता मग काय आम्हाला पूर्ण मैदान मोकळं झालेलं कधीही कॅमेरा तो घेऊन येईल त्यावेळी फोटोशूटला जावा फोटो क्लिक करा एडिट करून फेसबुकवरती टाका अशातच जे आहे ते माझ्या सहा महिन्यामध्ये मिनिमम तीन महिने जे आहे ते अॅपसेंटीच लागली होती आणि जे कॉमर्सचे शिक्षक होते त्यांच्याकडे आमचा बघण्याचा दृष्टिकोन देखील वेगळा होता की व्यवस्थित शिकवत नाहीत असं आम्हाला वाटायचं ते शिकवायचं तर व्यवस्थित पण आम्हाला वाटायचं की आपल्याकडे लक्षच देत नाहीत आम्हाला व्यवस्थित शिकवत नाहीत मग त्यांचं आमचं जे आहे ते थोडंसं तुम्ही व्हायचं शिक्षकांना वाटायचं हे स्टुडंट चांगले नाहीत बाकीचे विषयात आम्ही व्यवस्थित होतो कारण जे काही गणित बेसिक विषय वगैरे असतात आपले बी सी एस साठी ते आमचे परफेक्टच होते पण कॉमर्समध्ये जे आहे ते अकाउंटिंग वगैरे विषय आम्हाला जमायचे नाहीत मग त्या शिक्षकांच्या नजरेत आम्ही थोडं खटकायचं आणि अशातच माझा फर्स्ट इयरचा ज्यावेळी रिझल्ट लागला तेव्हा माझे तीन सब्जेक्ट बॅक राहिले आता तीन सब्जेक्ट बॅक राहिल्यानंतर केटी लागते सेकंड इयरला आपण जाऊ शकतो पण मित्रांनो या ठिकाणी बघा टर्निंग पॉईंट माझ्या लाईफचा कसा आला तीन सब्जेक्टमध्ये तर मी फेल होतो बाकीच्यामध्ये पास झालेलो बट चौथा विषय जो माझा होता त्यामध्ये इंटरनल जे मार्क्स असतात ते इंटरनल मार्क्स त्या सरांनी कमी दिले होते आणि त्यामध्ये इंटरनलमध्ये मला फेल केलं होतं इंटरनलमध्ये तुम्हाला वीसपैकी आठ मार्क पाडावं लागतात मला त्यांनी सहा मार्क दिलेले त्यांच्या मनात काय आलेलं स्टॉक पण इतके कमी मार्क मला दिले त्यांनी आणि त्यांच्या सब्जेक्टमध्ये तर मी रिटर्नमध्ये पास होतो बट जे इंटरनल सब्जेक्ट असतो त्यामध्ये इंटरनल कॉलेजच्या हातात जे मार्क असतात त्यामध्ये मला त्यांनी फेल केलं होतं आणि त्यामुळेच माझे सब्जेक्ट बॅकलॉपर राहताना चार राहिले आणि मला फेल असा रिझल्ट आला लागले नाही त्यावेळी मला आयुष्यात पहिल्यांदा जे आहे ते इतकं वाईट वाटलं होतं की त्यावेळी जेव्हा विचार केला तेव्हा असं वाटलं आपण याच्या आधी जर मागं बघितलं तर आपण पहिल्या नंबरमध्ये होतो ॲव्हरेज तर होतोच बट आता जर बघितलं तर आपण फेल झालो घरी कसं जायचं घरच्यांना काय उत्तर द्यायचं कसं तर घरी गेलो घरी काहीसुद्धा बोललो नाही घरचे विचारायचे रिझल्ट लागला का मी म्हणायचं अजूनही लागलेलं नाही बट थोडं 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 धाडस करून मी एके दिवशी घरात बोललो की मी फेल झालेलो आहे आणि मला काहीतरी आता पुढं दुसरं करावं लागेल तर घरचे बोलले आता यामध्ये आलाच आहेस तर याची डिग्री कम्प्लीट कर एक वर्ष जादा लागलं तर चालेल त्यावेळी मला घरच्यांनी एक इतका मोठा सपोर्ट केला त्यामुळेच जे आहे ते मला पुढं कुठंतरी काहीतरी करावं असं वाटत होतं एक उमेद जागली होती आणि त्यानंतर मी घरच्यांना असं बोललो की बाहेर कुठे कुणाला पाहुण्यांना वगैरे सांगू नका कारण सगळ्यांमध्ये आपली इमेज अशी होती की एक स्कॉलर विद्यार्थी म्हणून इमेज होती बाहेर कुठे कुणालाही काही सांगू नका असं मी बोललेलो त्यानंतर असं वाटलं की आपण काहीतरी कम्प्युटर टायपिंगचा वगैरे कोर्स करावा मग त्यासाठी मी कम्प्युटर टायपिंग लावलं आणि मी ज्या सिटीमध्ये जायचो कॉलेजला त्या सिटीमध्येच कम्प्युटर टायपिंगचा कोर्स लावला सकाळी लवकर आठ वाजता उठून जायचं आठ वाजता स्टँडवरती पोहोचायचं आठ ते नऊ क्लास असायचा नऊला क्लास कंप्लीट झाला की नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत कोणती बस नसायची घरी येण्यासाठी कॉलेजचं टायमिंग देखील बारा असायचं बाराच्या बसने जर घरी आपण आलो तर घरच्यांच्या किंवा शेजाऱ्यांना शेजाऱ्यांना असं वाटेल की हा कॉलेजला जाऊन आलेला आहे यासाठी मी बाराच्या बसनेच मागे यायचं तोपर्यंत तीन तास मी स्टँडवरती परमनंट मेंबर झालेलो बसला बसणारा तीन तास फक्त कॉलेजचं जे आहे ते एक तास करायचं आपलं रा टायपिंग राहिलेला टाईम जो आहे तो स्टँडवरती स्पेंड करायचा स्टँडवरती स्पेंड करताना नवीन नवीन नवी लोकांचे व्हिडिओज बघायचे यूट्यूबवरती व्हिडिओज बघायचे का तर आपल्याला फोटो एडिटिंगमध्ये काहीतरी इम्प्रूव्हमेंट करता यावी यासाठी त्यावेळी मराठीमध्ये कोणीसुद्धा नव्हतं सांगणार की एडिटिंग कशी करायची असते काय हिंदीमध्ये बरेचसे होते त्यांचे व्हिडिओज बघून फोटो एडिटिंगमध्ये थोडासा एक्सपर्ट होत गेलो अशातच मला एक व्हिडिओ आलेला युट्यूबच्या समोर युट्यूबच्या होमस्क्रीनवरती जो व्हिडिओ होतो त्यामध्ये असा एक व्हिडिओ आला की युट्यूबवरती व्हिडिओज जे आहेत ते कोणीही टाकू शकतो त्यासाठी कुठलाही क्रायटेरिया नाही तुम्ही कोणीही युट्यूबवरती अकाउंट काढून त्यावरती व्हिडिओज अपलोड करू शकता मग त्यावेळी मला वाटलं की आपण फेसबुक तर चालवते आपल्याकडे आपल्याला टाईम पण भरपूर आहे त्यामध्ये आपण यूट्यूब चॅनल क्रिएट करावा मग यूट्यूब चॅनल ज्यावेळी क्रिएट केला त्यावेळी कुठलीही आयडिया नव्हती आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही आपल्याला फोटो एडिटिंग येते तर एडिटिंगच्या ॲप्लिकेशनमध्ये बेसिक टर्म्स असतात ते सेम असतात मग व्हिडिओ एडिंगला देखील सेम टर्म्स होते पण मला अजिबात माहिती नव्हतं व्हिडिओ एडिटिंग कसं करायचं असतं कारण माझे पहिले जर व्हिडिओ तुम्ही कधी बघितले असतील तर तुम्हाला समजलं असेल की व्हिडिओच्या वरती वॉटरमार्कसुद्धा ॲप्लिकेशनचा जो येतो रिमूव्ह कसा करायचा असतो त्याला पेड वर्जन कुठलं घ्यावं लागतं काहीसुद्धा नॉलेज नव्हतं माझ्या ओल्ड व्हिडिओला वॉटरमार्क देखील दिसायचे बट थोडं 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 इम्प्रूव्हमेंट करत त्यामध्ये देखील सुधारणा केली आणि मी चॅनलवरती व्हिडिओ टाकत गेलो टाकत गेलो तीस तीस सेकंदाचे व्हिडिओज टाकत गेलो व्हिडिओ टाकत गेल्यानंतर परत असं लक्षात आलं की यूट्यूबवरती फक्त चॅनल काढून तुम्हाला त्यातून तुम पैसे देखील भेटतात फक्त चॅनल काढला म्हणजे तुम्हाला फेसबुक वगैरे फोटो टाकतो काही सुद्धा भेटत नाही फक्त लाईकसाठी आपण करत असतो तसं युट्यूबवरती नाही युट्यूबवरती तुम्हाला पैसे देखील भेटतात जे काही तुम्ही व्हिडिओ अपलोड करता त्याचे त्यावेळी मला असं वाटलं की आपण देखील जे आहे ते युट्यूबवरती व्हिडिओ अपलोड आप केलेत आपल्याला देखील त्यातून पैसे भेटू शकतात तर पैसे भेटतायत तर आपल्याला त्याचा क्रायटेरिया समजून घेतला पाहिजे नेमका काय क्रायटेरिया आहे तर त्यावेळी मला असं लक्षात आलं की आपल्याला एक हजार सबस्क्रायबर चार हजार तास वॉच टाइम जे आहे ते कम्प्लीट करावं लागतं युट्यूबवरती आल्यानंतर तर त्यासाठी चार हजार वॉच टाईम म्हणजे स्टेटसला तीस तीस सेकंदाचे मी स्टेटस बनवत होतो त्यामध्ये पास पॉसिबल नव्हतं की आपल्याला दोन लाख चाळीस हजार मिनिट आहे म्हणजे चार हजार वॉच टाईम आपल्याला चार हजार तासायचं वॉच टाईम जे आहे ते कम्प्लीट ला करता यावं तर त्यासाठी मी काय केलं व्हिडिओ कंटिन्यू टाकत गेलो जितके जास्त व्हिडिओ टाकू तितके जास्त व्ह्यूज यायचे वॉच टाईम थोडा थोडाच भेटायचा बट वॉच टाईम कम्प्लीट होत गेला ज्यावेळी माझा चॅनल काढून आठ ते नऊ महिने झाले त्यावेळी माझं चॅनल जानेवारीच्या आसपास आला असावं त्यावेळी ज्यावेळी मी अप्लाय केला त्यावेळी असं माझ्या लक्षात आलं की जे स्टेटस चॅनल आपण क्रिएट करतोय त्यामध्ये आपलं योगदान काहीच नाही असं यूट्यूबच्या नजरेतून वाटते कारण यूट्यूबचे जे मशीन लर्निंग आहे त्यामधून असं वाटतं तुमचा आवाज तर व्हिडिओमध्ये हवा किंवा तुमच्या व्हिडिओची लेंथ जास्त पाहिजे असे सर्व जे आहे ते टॉपिक्स असायचे तर त्यानंतर माझं पहिल्यावेळी रिजेक्शन झालं मी म्हटलं आपल्याकडून काहीतरी चुकी झाली असावी त्यामुळे मी परत 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 ट्राय करत गेलो ट्राय ज्यावेळी केला त्यावेळी असं माझ्या लक्षात आलं दुसऱ्यांदा जेव्हा मी अप्लाय केला होता कारण एकदा तुमचं जे आहे ते रिजेक्ट झाल्यानंतर दोन ते तीन वेळा तुम्हाला चान्स दिला जातो एक महिन्यानंतर तर एक महिन्यानंतर मी परत ज्यावेळी अप्लाय केला त्यावेळी देखील मला रिजेक्शन आलं दुसऱ्यांदा अप्लाय केला त्यावेळी देखील रिजेक्शन आलं तीन वेळा रिजेक्शन झाल्यानंतर मी समजलो आपल्याकडून आता या चान चॅनल जो आहे तो मॉनिटाईज होऊन यातून पैसे मिळू शकत नाहीत आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे तर ज्यावेळी माझं स्टेटस चॅनल होतं जास्त जे आहे ते माझे ऑडियन्स एकट्टा झाले होते सात ते आठ हजार जे आहे ते सबस्क्रायबर माझे त्यावेळी झाले होते आणि सात ते आठ हजार सबस्क्रायबर झाल्यानंतर कम्युनिटी टॅबमध्ये मी एक पोस्ट टाकली जे मी व्हिडिओ एडिटिंग शिकवतोय हो म्हणजे व्हिडिओ अपलोड करतोय त्याचे टुटोरियल तुम्हाला बघायला आवडतील का तर त्यावेळी लोक असे बोलले की आम्हाला फक्त स्टेटस तुमच्या हवे आहेत आम्हाला इंटरेस्ट नाही यामध्ये शिकण्यासाठी बट पाच ते दहा टक्के लोक असे देखील बोलले आम्हाला खरंच यामध्ये शिकायला आवडेल मग त्यावेळी मी विचार केला की आपण एक ट्युटोरियल चॅनल जो आहे तो काढला पाहिजे आणि ट्युटोरियल चॅनल जो आहे तो काढताना मी काय केलं मराठीमध्ये काढायचं ठरवलं कारण हिंदीमध्ये भरपूर लोक होते मराठीमध्ये एकही क्रिएटर नव्हतं त्यावेळी स्वतःच्या आवाजामधून शिकवणारा हो तर त्यावेळी मी काय केलं ज्या जो आपण चॅनल काढणार आहे तो आपण मराठीमधून काढणार आहे तर मी बरोबर महाराष्ट्र दिना दिवशी दे चॅनल काढला म्हणजेच एकमे दिवशी तर एकमे दिवशी ज्यावेळी मी चॅनल क्रिएट केला त्यावेळी पहिला व्हिडिओ टाकला पहिला व्हिडिओ टाकण्यासाठी जी माझे स्ट्रगल झाले ना इतकी गमतीशीर झालेले कारण पहिली गोष्ट म्हणजे मी घरात रेकॉर्डिंग करू शकत नव्हतो कारण घरच्यांना असं वाटत होतं की आपला मुलगा शिकतोय आपला मुलगा शिकतोय तर दुसऱ्या कुठल्याही गोष्टीकडे त्याचं लक्ष नसेल आणि मी जर घरात असे उपद्व्याप करतोय की व्हिडिओ वगैरे बनवतो हे जर घरच्यांना समजलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो तर त्यासाठी मी काय केलं की आमच्या घराच्या बाजूला एक साईड चालू होती बिल्डिंग बांधायची चालू होती त्यामध्ये कामगार यायचे कामासाठी आणि ते सहा किंवा पाचच्या दरम्यान निघून जायचे कामावरून संध्याकाळी आणि त्याच्यानंतर जो आहे तो एक ते दोन तासाचा कालावधी असतो ज्यामुळे उजेड थोडाफार येतो आणि सात नंतर अंधार होतो एक जा जा तर एक तासाभरामध्ये मला टाइम भेटायचा ज्यावेळी तिथं आजूबाजून देखील कुणीही नसायचं तर त्यावेळी मी काय करतो त्या ठिकाणी जायचो व्हिडिओ शूट करायचो आता पहिला व्हिडिओ शूट करताना एक अशी इंटरेस्टिंग गोष्ट घडली की एक ते दोन लाईक लाईन जे आहे ते मी पाठ केलेले अशा एकदम भाषण आपण पाठ करतो त्या टाईपमध्ये पाठ केलेल्या त्या मी ॲज इट इज बोललो ॲज इट इज बोलल्यानंतर मला असं वाटलं की हे खूप चुकीचं होते आपण बघून वाचतोय असं वाटतंय तर मी एक स्क्रिप्ट लिहिली ती स्क्रिप्ट मी आहे तशी समोर धरली आणि मोबाईलमध्ये त्यावेळी माईक देखील नव्हता सिस्टीम माईकची वगैरे काही सुद्धा नव्हती मी आपला जो इयरफोन असतो त्या इयरफोनमधून इयरफोनमध्ये प्लग तो घालून त्यामध्ये जे आहे ते रेकॉर्डिंग व्यवस्थितरित्या केलं पण त्यामध्ये आवाजामध्ये कॉन्फिडन्स असा वाटत नव्हता कारण सुरुवातीला जे आहे ते डगधग असते सुरुवातीला मनात आपल्याला कॅमेरा फेस म्हणजे कॅमेरा तर नव्हताच त्यावेळी मी फक्त वॉइस ओव्हर करायचो तर त्यानंतर मला असं समजलं की आपण जे व्हिडिओ बनवतो त्यामध्ये आपला कॉन्फिडन्स नाही आपल्याला आणखीन थोडे यामध्ये मेहनत घ्यायला पाहिजे तर मी त्यावेळी काय केलं थोडं 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 जे आहे ते आरशासमोर बघून जसं आपण बोलतो तस तसं आरसासमोर जोडून बोलू लागलो त्यावेळी असं लक्षात आलं की आपण आपल्याला बघून ज्यावेळी बोलतोय त्यावेळी थोडंसं आपलं आय कॉन्टॅक्ट वगैरे झाल्यानंतर आपला कॉन्फिडन्स पण थोडाफार वाढतोय तर त्यावेळी मी असं केलं की थोडंसं प्रॅक्टिस करायचं घरी कोण नसेल तेव्हा माझा मोबाईल तर दोन जी बी रॅमचा असल्यामुळे हो। त्यामध्ये स्टोरेज पण जास्त नव्हती मोबाईल खूप हँग करायचा मग पण माझ्या भावाचा मोबाईल थोडासा जास्त रॅमचा असल्यामुळे तो ज्यावेळी कॉलेजमधून यायचा त्याचा मोबाईल मी घ्यायचा माझा कसं होतं बारा वाजता मी घरी आल्यानंतर बारा वाजल्यापासून पाच वाजेपर्यंत हो खूप असा टाईम असायचा ज्यामध्ये मी रेडी कन्सेप्ट करून ठेवत होतो कन्सेप्ट रेडी झाल्यानंतर परत ज्यावेळी भाऊ घरी येईल भाऊ घरी आल्यानंतर मी जे आहे ते रेकॉर्डिंग करत होतो रेकॉर्डिंग केल्यानंतर मग ते युट्यूबला अपलोड करत होतो ज्यावेळी मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होतो ते एक एक दोन महिने मी व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर एक दिवस माझ्या आईला समजलं की आपला मुलगा त्या खोलीमध्ये जाऊन काहीतरी करतोय करतो कारण आवाज थोडासा बाहेर यायचा आणि ज्यावेळी माझ्या आईला समजलं की मी असे व्हिडिओ रेकॉर्ड करतो त्यावेळी मी माझ्या आईला माझा चॅनल दाखवला मी बोललो की मी असं असं काम करतो मी अभ्यास सोडून नाही करत मी अभ्यास करतोय अभ्यास करून हे काम करतो आणि तोपर्यंत जे आहे ते मग ठीक आहे बोलली कर पण अभ्यासाकडे दुर्लक्ष अजिबात करू नको मी म्हणलो घरी अजिबात सांगू नको कारण जर वडिलांना माझ्या समजलं असतं तर त्यांनी खूप ओरडा दिला असता आणि मोबाईल तर शंभर टक्के माझ्याकडून जो आहे तो काढून घेतला असता त्यामुळे मी असं ठरवलं की आपल्याला जे आहे ते घरच्यांच्या पासून सावध राहून जे जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही यामध्ये कारण यामध्ये असं नाही की यूट्यूब चॅनल काढल्यामुळे तुम्ही सक्सेस व्हालच शंभर टक्के तुम्ही जोपर्यंत सक्सेस होत नाही तोपर्यंत यात याला फुल टाईम कोणी घ्यायचं नसतं किंवा काय नसतं तर मी जे आहे ते असं समजलं की जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत आप, आपल्या घरी कोणालाही बोलायचं नाही किंवा काय सांगायचं नाही कोणाला तर मी जे आहे ते व्हिडिओ अपलोड करत गेलो करत गेलो अचानक जे आहे ते ऑगस्टच्या एंडला माझ्या आईचं निधन झालं काही कारणाने तर त्यावेळी जे आहे ते म्हणजे खूप डिमोटिवेट म्हणजे डिप्रेशनमध्ये खूप गेलो की आता आपल्याला इथून पुढं फक्त आणि फक्त आपल्या कॉलेजवरतीच लक्ष द्यायचं आपल्याला बाकीचं काही सुद्धा करायचं नाही कारण त्यावेळी फॅमिली कंडिशन इतकी बिकट झाली होती की एकदम घराचा जो आधार असतो ना तोच निघून गेला असं झालेलं त्यावेळी मी असं ठरवलं की आता फक्त आपल्याला स्टडी करायचं दोन महिने मी पूर्णमध्ये डिप्रेशनमध्येच होतो नंतर मी कॉलेजवरती जायला चालू केलं नंतर कॉलेजमध्ये मित्रांमध्ये जाईल तसं थोडंसं जे आहे ते त्यातून मी त्या डिप्रेशनमधून बाहेर आलो त्यानंतर मी परत एकदा असं ठरवलं की आपण जे आहे ते व्हिडिओ अपलोड केले होते ते बघूया एक दिवस तर त्यातील मी व्हिडिओ ज्यावेळी बघायला चालू केले दोन चार ते चार व्हिडिओज जे आहे ते फेमस झाले होते म्हणजे ते व्हायरल झाल्यागत झाले होते व्हायरल म्हणजे जास्त नाही एक दहा ते पंधरा हजार व्ह्यूज आले होते आणि मला तितके व्ह्यूज कधीच येत नव्हते शंभर ते दोनशे व्ह्यूजमध्ये जायचा व्हिडिओ माझा अटकायचा नंतर त्या व्हिडिओला मला ज्यावेळी जास्त व्ह्यूज गेले तेव्हा मी असं ठरवलं की आपल्याला तर बघते त्यांच्यासाठी आपण व्हिडिओ टाकूया रेग्युलर टाकूया पहिल्यांदा मी रेग्युलरिटी माझी जी आहे ती कमी झाली दोन दिवस चार दिवसातून व्हिडिओ टाकू लागलो नंतर जे आहे ते मी रेग्युलर व्हिडिओ टाकायला चालू केले रेग्युलर व्हिडिओ टाकल्यानंतर मी जानेवारीच्या आसपास जे आहे ते मला एक म्हणजे चॅनलवरती एक कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राईक नावाची कन्सेप्ट असते तो कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राइक आला कारण तुम्ही यूट्यूबचे रूल्स जे आहे ते फॉलो करून व्हिडिओ अपलोड करावे लागतात आणि त्यामध्ये माझा एक रूल होता की मी जे डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ एडिट केल्यासाठी जे मटेरियल लागतं ते मटेरियल द्यायचं त्याला मी शॉर्ट करून द्यायचं ते शॉर्ट लिंक जे होती त्यातून अर्निंग व्हायचं आणि युट्यूबचा असा रोलला की तुम्ही थर्ड पार्टी कुठले ॲप्लिकेशनमधून अर्निंग करू शकत नाही जे मी करत होतो आणि त्यामुळे मला कम्युनिटी गाईडलाइन्स आला आता इतक्या सर्व व्हिडिओचे मला डिस्क्रिप्शन चेंज करणं पॉसिबल नव्हतं मग त्यावेळी काय केलं मी शंभर दीडशे जे शंभर सव्वाशे व्हिडिओ काय झाले होते ते सर्व व्हिडिओ चॅनलवरून डिलीट करून टाकले म्हणलं ॲटलिस्ट लिस्ट आपले चारशे पाचशे सबस्क्रायबर झाले ते तर असावे म्हणून मी फक्त सर्व व्हिडिओ डिलीट करून टाकले नंतर मी सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर मी जानेवारीच्या एंडपर्यंत हे सर्व केलं होतं फेब्रुवारीमध्ये शिवजयंती आली होती तर मी शिवजयंतीचे व्हिडिओ वी एडिटिंग करायला चालू केली माझे दोन व्हिडिओ चालले नाहीत नंतर जे मी व्हिडिओ टाकले ते माझे रँक केले सर्चला शिवजयंती व्हिडिओ एडिटिंग टाकलं की रँक वनवरती व्हिडिओ यायचा त्या व्हिडिओवरती जास्त व्ह्यूज आले त्यानंतर माझे सबस्क्राईबर वाढायला चालू झाले आणि लोकांना कंटेंट पण आवडायला लागला की मराठीमध्ये कोणीतरी आहे जो व्हिडिओ एडिटिंग शिकवतो आहे त्यामुळे लोक जे आहे ते सबस्क्राईब करू लागले रेशो सबस्क्राईबरचा असतो त्यामध्ये सत्तर टक्के लोक जे आहेत ते काही वेळेस सबस्क्राईबर करत नाहीत तीस टक्केच लोक करतात व्हिडिओ बघणारे माझे सत्तर टक्के लोक सबस्क्राईब करायचे तीस टक्के फक्त करत नव्हते मग त्यावेळी मी ठरवलं की इतका चांगला रेशो आहे आपला तर लोकांना गरज आहे याची मी कंटिन्यू टाकत गेलो मे पर्यंत जे आहे ते टाकत गेलो फेब्रुवारीमध्ये लॉकडाऊन तर पडलेला सगळीकडे सर्व स्कूल कॉलेज बंद असल्यामुळे माझ्या टाइम पण तितका जास्त होता त्यानंतर मी रेग्युलर जे आहे ते व्हिडिओ टाकल्यानंतर जूनच्या दरम्यान मला एका सबस्क्राईबरचा मेसेज आला इंस्टाग्रामवरती की दादा तू या टाइपमधले व्हिडिओ का बनवत नाहीस तर मी बोलायचं त्यांना की अरे खूप सोपं आहे का मी करू तुम्ही एकदम इझिली करू शकता तर ते बोलले आम्हाला नाही येत तू शिकवू एकदा मी एक, एक व्हिडिओ त्या टाईपमधला अपलोड करायचं म्हणून केला होता तो व्हिडिओ माझा सात दिवसामध्ये पन्नास हजार प्लस व्ह्यूजवरती गेला आणि मला असं वाटलं की आपल्याला जे सोपं वाटते इतरा ते इतरांना सोपं वाटत नाही त्यासाठी आपल्याला त्यांना गाईड करावं लागेल म्हणून मी त्यानंतर जे आहे ते एकदम सिंपल प्रोसेसमध्ये एडिटिंग शिकवत गेलो एकदम बेसिक लेवलपासून आणि माझा टाईम जो आहे तो मी संध्याकाळी सहा नंतरचा ठेवत गेलो जेणेकरून लोकांना त्यावेळी टाईम असतो भरपूर त्यावेळी लोक व्हिडिओ बघायचे नंतर व्हिडिओ मी अपलोड करत गेलो एक वर्षामध्ये माझे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले नंतर माझ्या पुढच्या दोन महिन्यामध्येच परत दोन हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आणि त्यानंतर व्हिडिओ जसे व्हायरल होत गेले तसे माझ्या पुढच्या चार ते पाच दिवसामध्ये सर्व क्रायटेरिया जो आहे यूट्यूबसाठी लागणारा मॉनिटायझसाठी तो संपूर्ण कम्प्लीट झाला मी चॅनलला माझ्या अप्लाय केलं अप्लाय करून मी निवांत झोपी गेलो बाराच्या आसपास मी अप्लाय केलं निवांत झोपलो एक दोन तास दोन वाजता मी उठून बघितलं ज्यावेळी माझा चॅनल तीन वेळा रिजेक्ट झाला होता तर दोन तासामध्ये माझा न्यू चॅनल जो आहे तो मॉनिटायज झाला होता इतका आनंद त्यावेळी मला झालेला मी ज्या ठिकाणी व्हिडिओ शूट करायचं त्या ठिकाणी जाऊन एकदम बेभानपणे उड्या मारल्या आनंद सगळा बाहेर काढला आणि नंतर आता ठरवलं था आता थांबायचं नाही आपल्याला रेग्युलर जे आहे ते व्हिडिओ टाकत गेलो रेग्युलर व्हिडिओ टाकत गेल्यानंतर मला पेमेंट जे आहे ते पहिल्या महिन्यामध्ये दोनशे डॉलरचं पेमेंट आलं मी ज्यावेळी बँकमध्ये गेलो कारण माझं पेमेंट यायला पंधरा दिवस लेट झाला होता बँकमध्ये गेलो तर बँकमध्ये वाले मलाच वेड्यात काढावे ला काढत होते की असं कुठलंच पेमेंट भेटत नाही आजपर्यंत युट्यूबवरून किंवा गुगलवरून ऍडसेसवरून कुणीही पेमेंट या बँकेतून नेलेलं नाही असं काही सुद्धा नसतं एक स्विफ्ट कोड असतो जो टाकल्यानंतर तुमचं बाहेरील देशातील पेमेंट येणार असेल तर ते कन्वर्ट होतं तर ते सुद्धा बँकेत ज्यावेळी गेलो तेव्हा मॅनेजर बोलले की असं काही सुद्धा नसतं जर मी नेटवरती सर्च करून स्वतः जे आहे ते स्विफ्ट कोड शोधला आणि बँकमध्ये सबमिट ज्यावेळी केला त्यावेळी माझं पहिलं पेमेंट जे आहे ते सतरा ते अठरा दिवसानंतर चौदा हजार आलं त्यावेळी मी घरात बोललो की मला यूट्यूबवरून इतके इतके पैसे भेटलेले आहेत वडील म्हणले हे एक टाईम झालं तुला प्रत्येक वेळी नाही भेटणार तू असले नात धंदे करणे बंद कर तू फक्त कॉलेजवरती तुझ्या फोकस कर त्यानंतर जे आहे ते मी परत घरात न सांगताच व्हिडिओ आप अपलोड करत गेलो ज्यावेळी माझे पन्नास हजार सबस्क्रायबर साठ हजार सबस्क्रायबर होत गेले तसे लोक मला भेटायला यायला लागले तेव्हा भेटायला येताना वडिलांना वाटायला लागले की आपला मुलगा काहीतरी चांगलं करत असेल तरच हे लोक भेटायला येतात त्यामुळे जे आहे ते ज्यावेळी लोक भेटायला याचे तेव्हा घरी समजलं त्यानंतर मला घर गर घरून देखील फुल सपोर्ट आला की ठीक आहे तू कर कॉलेजला सोबत घेऊनच कर त्यानंतर अर्निंग माझं होत गेलं ज्यावेळी मी नंतर मला ज्या काही गरजा होत्या कॅमेरा लागेल किंवा जी काही मला बाईक वगैरे ज्या काही गोष्टी होत्या बेसिक मोबाईल वगैरे मला पहिली गोष्ट होती मोबाईल मोबाईल वगैरे घेऊन सगळ्या गोष्टी मी करत गेलो नंतर जे आहे ते मी रेग्युलर जे आहे ते व्हिडिओ अपलोड करत गेलो एक लाख सबस्क्रायबर ज्यावेळी कम्प्लीट झाले माझे मराठीमधून व्हिडिओ एडिट करणारा जो पहिला युट्यूबर असतो ज्याला पहिलं सिल्वर प्ले बटन मिळालं तो देखील मीच ठरलो सगळ्यात पहिला चॅनल व्हेरीफाईड जो असतो तो देखील माझाच झालेला मराठी कम्युनिटीमध्ये तर ह्या ज्या आहे त्या अशा सक्सेस होत गेल्या पुढं पुढं पण मी थांबलो नाही कधी व्हिडिओ टाकणं थांबवलो नाही काही वेळेस चॅनलवरती डाऊन देखील आला तरी देखील मी थांबलो नाही काही वेळेस व्हिडिओला जास्त व्यूज यायचे काही वेळेस असे एक दोन एक दोन एक दोन एक दोन महिने जात गेले की त्यामध्ये व्हिडिओला व्ह्यूजच यायचे नाहीत पूर्ण चॅनल फ्रेश झाल्याक झालं तरी देखील मी व्हिडिओ टाकत गेलो आणि चॅनल नंतर पूर्वीसारखा झाला ज्यावेळी माझे दोन तीन लाख सबस्क्रायबर कम्प्लीट होत गेले त्यावेळी मी घरात असं बोललो की आता मला शाळा थांबवायची कारण तोपर्यंत माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं आता मला शाळा थांबवायचे मला आता कॉलेजमध्ये इंटरेस्ट नाही राहिला मला टाईम भेटत नाही माझ्या चॅनलसाठी तर त्यासाठी घरी मी कन्व्हिन्स करून सांगितलं घरच्यांनी पण बोलले तुला जे काय करायचं असेल ते कर पण निर्णय व्यवस्थित घे तर मी बोललो ठीक आहे मी कॉल कॉलेज जे आहे ते ड्रॉप आहे कॉलेजमधून कॉलेजमधून ड्रॉप केल्यानंतर मी पहिलं जे आहे ते एम उचललेलं की मला स्वतःचं एक घर बनवायचं आहे जे माझ्या आईचं देखील स्वप्न होतं तर मी त्यानंतर तेवीसशे स्क्वेअर फीटमध्ये माझं स्वतःचं घर बिल्ड करायला घेतलं जे काय आहे ते स्वतःच्या इन्कममधून स्वतःच्या अर्निंगमधून स्वतःच्या हिमतीवरती मी घर बनवलं आत्ता ते घर जे आहे ते कम्प्लीट देखील झालेलं आहे तर मित्रांनो सांगण्याचा सा उद्देश इतका जास्त आपल्या आयुष्यामध्ये चढ उतार येतच असतात फक्त त्यामध्ये आपण खचून न जाता एका हिमतीने जे आहे ते पुढं जायचंय आणि कंटिन्यू आपण मेहनत करायचे देव प्रत्येक वेळी आपली परीक्षा बघत असतो ज्यावेळी तुम्हाला फेल करत असतो त्यावेळी तुमच्यासमोर शंभर दरवाजे ओपन केलेले असतात फक्त तुम्हाला ओळखायचं आपल्या हातात संधी काय आहे ती संधी शोधायची आहे त्यावरती आपण मेहनत करत राहायचंय कंटिन्यू जोपर्यंत तुम्ही मेहनत करणार आहे त्या तोपर्यंत देव देखील तुम्हाला यश देणार नाही देवाने तुम्हाला यश द्यावं असं वाटत असेल देवाच्या परीक्षेत पास व्हावा वाटत असेल तर कष्ट देखील तितकेच मजबूत तुम्हाला करावे लागणार आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये मला इतकंच सांगायचं होतं आणि मी सर्वात पहिल्यांदा जो स्टॉकचे आभार मानतो की त्यांनी मला इथे इन्व्हाइट केलं आणि मला माझे मनोगत मांडण्याची संधी दिली जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही जर या व्हिडिओच्या एंड पर्यंत पोचले आहात तर आय एम शुअर की माझ्यासारखे तुम्ही सुद्धा नक्कीच इन्स्पायर झाले असणार कारण मित्रांनो आपल्या सर्वांचेच मोठे स्वप्न असतात जे आपल्याला पूर्ण करायचे असते पण आपल्यामधील खूप कमी लोक असतात जे खरंच ही स्वप्न पूर्ण करू शकतात आणि तुम्ही कधी नोटीस केलं आहे का ह्यांच्यामध्ये एक कॉमन पॉइंट कोणता असतो तो असतो चांगलं कम्युनिकेशन आणि इंग्लिशचे स्किल्स अँड द गुड न्यूज इज की आपण सुद्धा या स्किलला डेव्हलप करू शकतो जोश स्किल्स ॲपसोबत सोबत इथे आपण डेली वोकॅबरी ग्रामर रीडिंग रायटिंग प्रॅक्टिस सोबतच आपल्यासारख्याच लाखो स्टुडंट सोबत संभाषण करून आपल्या इंग्लिशला इम्प्रूव्ह करू शकतो अजून फ्लुएंट करू शकतो तर आजच यशासाठी एक पाऊल पुढे घेऊया आणि भारताच्या नंबर वन स्पोकन इंग्लिश लर्निंग ॲप जोश स्किल्स सोबत आपली इंग्लिशची जर्नी सुरू करूया हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका